आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती गेल्या 4 दिवसापासून पनवेल शहर पोलिसांनी हद्दीतील बूथनिहाय मतदान केंद्राची पाहणी करून त्याचा आढावा घेतला. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, पोलीस निरीक्षक प्रवीण भगत, गोपनीय विभागाचे अधिकारी संजय धारेराव यांच्या पथकाने पनवेल विधानसभा मतदारसंघातील 21 केंद्रे आणि 78 मतदान बूथ, त्याचप्रमाणे उरण विधानसभा मतदारसंघातील 19 केंद्रे आणि 47 मतदान बूथची पाहणी गेल्या 4 दिवसापासून करण्यात आली आहे. त्या दृष्टीने तेथील सुरक्षितता, त्या गाव परिसरातील लोकवस्ती, त्यातील गुन्हेगार या बाबींचा आढावा या पाहणी दौऱ्यात घेण्यात आला आहे.